आज आपण शिकणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊज. त्यासाठी लागणारी मापे दिलेली आहेत, उंची प्लस 1 इंच. शोल्डर आपण फुल घेणार आहे, त्यामुळे शोल्डरचा निम्मा 14 आहे, 14 चे निम्मा 7, मुंडा उंची 6.5. छातीचा 14 प्लस 1/2 इंच. आपण खाली घेणार आहोत मुंडा छातीचा 14. एक इंच शिलाई मार्जिन. आतमध्ये 1/2 इंच घेऊन मुंड्याचा आकार पुढचा आणि मागचा देऊन घ्यायचा. शोल्डर आपण गळ्याची रुंदी 3.5 इंच घेणार आहे आणि पुढच्या गळ्याची उंची 3 इंच. चौकोन करून गळ्याचा आकार देऊन घेऊया. टक्स पॉइंट प्लस 1/2 इंच. छातीचा 10वा घ्यायचा इथे. जे टक्स पॉईंटची लाईन आहे तिथपर्यंत आपण सरळ लाईन मारून घ्यायची. त्यानंतर आपण वरून 5 इंच किंवा 5.5 इंच घेऊन प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा. इथे आपण 2 इंच घेणार आहोत, वरती पण 2 इंच. यामुळे काय होईल, प्रिन्सेस व्यवस्थित बसतो ब्लाऊज. आतून आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित. हे 2 इंच सोडलेले आपण इथं पुढं घेणार आहोत आणि मुंड्याच्या साईडला जॉईंट करून घ्यायचं. शोल्डर उतार 1/2 इंच देऊन घ्यायचा. आता आपण कटिंग करूया. आता आपण पाठीमागच्या साईडला 2 इंचाची पट्टी नको आहे, फक्त पुढच्या साईडला जे आपण 2 इंच वाढवलेत ना ते पुढच्या साईडला घ्यायचं. मग त्यासाठी काय करायला लागेल, आधी मागचा भाग आपण कापून घेऊया, पुढचे 2 इंचाची पट्टी दुमडून घेऊ. ही पहा, आत्ती शिलाई मार्जिन आहे ना, त्या शिलाई मार्जिनवर मी दुमडून घेतले आणि ती शिलाई मार्जिन कापून घेतली. जी शिलाई मार्जिनची लाईन आहे तिथे आपण कापवलं आहे, म्हणजे पुढचे 2 इंच आपण जे घेतलेत एक्स्ट्रा ते तसेच ठेवलेले आहेत. मागचा भाग वेगळा करून घेऊया. पुढच्या भागाचा मुंडा कट करूया. गळा प्रिन्सेसचा आकार कट करून घ्यायचा. पहा, ते सरळ घेतल्यामुळं काय होतं, तिथे 2 इंचाचं ब्लाऊज वरती पण उचलला जात नाही आणि बसतोही व्यवस्थित, म्हणजे ह्याला योग पट्टीची गरज नाही आहे. ती सरळ लाईन 2 इंचाची घेतल्यामुळे तिथे तो शेप व्यवस्थित बसला जातो आणि परफेक्ट फिटिंग येते त्याची. आता कपड्यावर कटिंग करून घेऊया. मागचा भाग ठेवून आपण घडीमध्ये मार्किंग करून घेऊ. पुढच्या प्रिन्सेसचा साईडचा भाग आपण ठेवू. आपण ह्याला बंद गळा पुढे ठेवला तरी चालतो, ओपन ठेवला तरी चालतो आणि साईडला आपण मागे पुढे बंद गळा असेल तर साईडला आपण चैन लावून शकतो. मागचा खात कट करून घेऊया. आधी
जो प्रिन्सेसचा भाग आहे तोही कट करून घेऊ. मी आता पुढचा भाग आपण बंद बाजू दाखवणार आहे. बंद बाजूमध्ये कसा ठेवायचा ते दाखवणार आहे आणि कटिंग करूनही पण दाखवते. पण बटन मात्र पुढच्या साईडला घेणार आहे. मी काही पॅक गळा करणार नाही पुढं. आपण पुढे कसा बंद बाजू घ्यायची ना ते सांगते. घडी थोडी कमी करून घ्यायची जो पुढचा भाग बसेल त्या हिशोबाने. आणि पुढच्या भागाला आपण बंद बाजू घेऊया. आता फक्त पुढचा भाग फक्त प्रिन्सेसचं शिवून दाखवते. बाकी आपलं नेहमीसारखं शिवण आहे. बटन पट्टी काचपट्टी वगैरे सगळं करून घ्यायची आपण. याला पाहिजे असेल आपण येल्लो कलरची याला पुढच्या साईडला पायपिंग करून शिवू शकतो. मागचा पुढचा पायपिंग कारण ह्या भागाला मी पाठीमागच्या साईडला नॉट्स करून दाखवलेले आहेत. जसं बो आणि एक फुल बांधून दाखवायचं त्यामुळे ती वेगळी फॅशन होईल ना. पाठीमागच्या साईडला आपण गळा करणार आहोत बॅकनेक. हे बघा झालं आपलं प्रिन्सेसचं शिवून दोन्ही बाजूचं. फक्त आता याला बटनपट्टी काचपट्टी करायची. आता मी डायरेक्ट मागचा भाग दाखवते त्याला आपण कसं डिझाईन करायचं. मागच्या भागला बॅकनेक कसा करायचा. वरती तर आपण बोटनेकचं कापून घ्यायचं आणि डायमंडसारखा एक शेप काढून घ्यायचा. जसं आपण डायमंड काढतो त्याच पद्धतीचं काढायचं. फक्त थोडासा वेगळा आकार दिला आहे. त्याला कॅनव्हास वगैरे लावून त्याला कपडा लावून शिवून घ्यायचं आणि सेंटर करून बरोबर लावायचं. बघा सेंटर केलं आहे. टाचण्या लावून घेऊया म्हणजे कपडा सरकणार नाही. आणि बरोबर जे पेनाची मार्किंग आहे त्याच्यावरनं आपण शिलाई मारून घ्यायची. दाब उचलून वगैरे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. याला मी बोची डिझाईन करणार आहे पाठीमागे येल्लो कलरच्या कपड्याची. म्हणजे ते फुल बांधल्यावाणीसारखं दिसतं आणि ते दिसतंही छान ना. बरोबर आकारात शिवून घ्यायचं. कपडा शिवताना झोळ आला नाही पाहिजे किंवा खालचा कपडा पण शिवला गेला नाही पाहिजे त्यासाठी. लॉक करून व्यवस्थित बाजूला काढायचं. हा झाला आपल्या डायमंड पद्धतीने शिवून. आता बाजूला काढून थोडंसं कैचीने कैची लावायची म्हणजे आतला भाग आपला कट होईल. हे बघा बरोबर मध्ये सेंटरमध्ये कैची लावूया. आणि पावींचाणी बरोबर कापून घेऊ. अशा पद्धतीचा आपण वेगळा पण कुठलाही आकार देऊ शकतो. वरून लावताना मात्र 2 ते 2.5 इंच खाली घ्यायचा. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी पुढचा भाग पण जास्त शिवून नाही दाखवला. आणि ती आपण त्याला पट्टी लावणार आहे ती पण व्यवस्थित शिवून दाखवली नाही आहे. परंतु माप सांगते मापाच्या हिशोबाने आपण शिवून पलटी मारायचं आहे ते. आता आपण हे थोडंसं जिथं जिथं राहिलं तिथं कैची मारू आणि
पलटी मारून घेऊया. कात्री मारताना व्यवस्थित लक्ष द्यायचं, नाहीतर एखाद्या वेळेस काय होईल, आपली शिलाईकडे पण कात्री लागली जाईल आणि आणखीन मोठासा जरा गळा होईल किंवा फॉल्ट होईल, थोडंसं कपडा कट होईल. असं व्यवस्थित आपण व्यवस्थित नक मारून घ्यायचं किंवा मग प्रेस करायचं. प्रेस केलं तर एकदम उत्तम काम होतं, जेणेकरून नाही का फिनिशिंग पण छान येते. आता आपण हे सगळं पलटी मारून त्याला फिनिशिंग टिप मारून घ्यायची. व्हिडिओ मोठा येतो म्हणून मी शॉर्टकटमध्येच सांगते. हे बघा, ही आपण फिनिशिंग टिप अशी व्यवस्थित मारून घ्यायची. त्यानंतर आपण पिवळं कापड घेतलं आहे, 15 इंच लांब आणि 2.5 इंच रुंद. क्रॉसमध्ये म्हणजे कापड उरलेलं होतं तेच वापरले, ते कट करून शिवून पलटी मारून घ्यायचं याला, जसं आपण फ्रॉकीला करतो ना त्या पद्धतीने, आणि बो करून तयार करून लावायचा.